नागपुर शहर में राजस्थान के साइबर अपराधी को सिम कार्ड के साथ पुलिस ने धर दबोचा है। बताया जा रहा है कि यह रोड के होटल प्रिंस मेहरा के आरोपी लोगों से उनके आधार कार्ड लेकर फर्जी अकाउंट के माध्यम से पैसे वसूला करता था। आरोपी राजस्थान भरतपुर निवासी साबिर खान उर्फ मोहम्मद मजीद खान के पास से 20 सिम कार्ड सहित मोबाइल फोन बरामद किया गया है। बताया जाता है कि आरोपी सीए रोड के होटल प्रिंस में ठहरा हुआ था। इसी दौरान किसी नागरिक के आधार कार्ड वह ले रहा था। इसी दौरान जाल बिछाए पुलिस अधिकारियों ने इस होटल में छापामार कार्रवाई कर भरतपुर राजस्थान निवासी साबिर खान उर्फ मोहम्मद रशीद खान को करीब 20 सिम कार्ड एवं मोबाइल के साथ गिरफ्तार किया है। आपको बता दें कि ये शातिर अपराधी की तलाश कई दिनों से राजस्थान पुलिस को भी थी। आखिरकार नागपुर शहर में राजस्थान के साइबर अपराधी को सिम कार्ड के साथ पुलिस ने गिरफ्तार किया है। वह लोगों से उनके आधार कार्ड लेकर फर्जी अकाउंट के माध्यम से पैसा वसूला करता था। तहसील पुलिस ठाणे हद्दी मध्ये प्रिंस नावाचे एक हॉटेल आहे। त्या हॉटेल मध्ये एक व्यक्ती संशयास्पद रीत्या लोकांना अकाउंट ओपन करण्यासाठी त्यांचे आधार कार्ड मागत असल्याची माहिती मिळाली होती क्राईम ब्रांच युनिट 3 युनिटच्या अधिकाऱ्यांना। त्या आधारे त्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आपण बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सेक्सॉशन टाईपचं रॅकेट एक ओपन होत आहे। त्या रॅकेटचा विचार करता की लोकांना व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून नूड व्हिडिओ आणि नूड राहून त्या आधारे लोकांना आपलं चित्रण करण्यासाठी आणि व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंग करून लोकांना पाठवून वेगवेगळ्या त्यांच्या फ्रेंड रिक्वेस्टमध्ये फ्रेंडच्या लिस्टमध्ये पाठवून व्हॉट्सअपवर पाठवून लोकांना ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं एक मोडस सुरू झालं होतं। या आरोपीकडे क्राईम ब्रँचनी जेव्हा चौकशी केली त्या आधारे असं निष्पन्न झालं की वेगवेगळ्या लोकांकडच्या नावाने अकाउंट ओपन करून त्या अकाउंटचं जे किट असेल ते किट आणि त्याचा जो पिन असेल हे लोक यांच्या साथीदारांकडे ठेवून लोकांना पाठवण्यात आल्यानंतर व्हॉट्सअपद्वारे जे काही यांचं नूड व्हिडिओ तयार करून पाठवत होतं त्या आधारे ब्लॅकमेलिंगची रक्कम या अकाउंटला ट्रान्सफर होत होती आणि त्या आधारे यांचे साथीदार वेगळ्या राज्यामधून राजस्थान वेगवेगळ्या राज्यामधून ती रक्कम काढून अपहरित करत होते। अशा प्रकारची यांची मोडस होती। या आधारे तहसील पोलीस ठाण्यामध्ये कलम CR नंबर 730/2022 कलम 420/511/34 त्याचबरोबर 66 क आणि ड भारतीय माहिती तंत्रज्ञान अधिनियम याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याच्यामध्ये दोन आरोपी आम्ही अटक करण्यात आलेले आहेत आणि याद्वारे अशा प्रकारे खेड्यातल्या गरीब लोक किंवा जे झोपडपट्टीमध्ये राहतात असे गरीब लोक यांना काही पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अकाउंट ओपन करून घेऊन मोदीचे PM मोदीचे पैसे येणार आहेत किंवा आपल्याला महा ई सेवा केंद्र सुरू करायचे असे वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून गरीब लोकांचे अकाउंट ओपन करून त्या अकाउंटचा उपयोग अशा प्रकारच्या फसवणुकीसाठी करण्याची मोडस यांची दिसून येत आहे। यामध्ये दोन आरोपी आम्ही अटक करण्यात आले। त्यांना दिनांक 9 तारखेपर्यंत 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रिमांड मिळाली आहे। यामध्ये कोणी बँक अधिकारी कर्मचारी सहभागी आहे किंवा काय त्याचबरोबर इतर जे आरोपी आहेत जे बेनिफिशियरी आहेत त्यांचा तपास आमचा सुरू आहे। लवकरच या आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन अटक करण्याची तजवीज ठेवली आहे। साबिर खान उर्फ मोहम्मद मजीद खान शहर के अलग अलग हिस्सों में घूमता फिरता था और झुग्गी झोपड़ियों में रहने वालों को अपने वश में कर उनके आधार कार्ड भी बुलाता था। जब लोग उसके झांसे में आ जाते तो वह उन्हें आधार कार्ड से बैंक खुलवाने का झांसा देकर शुरुआत में 1-2 हजार रुपए भी दे दिया करता था। साथ ही फर्जी नामों से मोबाइल फोन सिम कार्ड खरीद कर बैंक की डिटेल लेकर उनकी OTP मांगने पर कुछ ही मिनटों में उनके खाते से अपने खाते में पैसे भी ट्रांसफर कर लिया करता था। आखिरकार इस अंतरराज्यीय चोर का नागपुर पुलिस ने भंडाफोड़ किया है। नागपुर पुलिस की यह कार्रवाई वाकई में काबिल-ए-तारीफ रही। NBC न्यूज़ के लिए वीडियो जर्नलिस्ट अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।